महाराष्ट्राला ते महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नाही। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मदत दिली। काल पण मी काही भागामध्ये होतो, पब्लिकला विचारत होतो मदत मिळाली का, ते नाही नाही मानतायत। आमचे वीज कनेक्शन तोडतायत, आम्हाला मदत मिळत नाहीये, जाहीर केलं जातं परंतु तशा प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचत नाही। जागतिक महिला दिनाच्या मी सुरुवातीला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो। विशेषतः आमच्या मुली, आमच्या माता, आमच्या भगिनी, सर्व महिला वर्गाला। परंतु एक गोष्ट, एका गोष्टीची खंत पण वाटते, एवढा मोठा आपला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये जागतिक महिला दिनाच्या दिवशी एक देखील मंत्रिमंडळामध्ये महिला नसणं हे थोडंसं कमीपणाचं वाटतं। महाराष्ट्राला ते महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नाही। मी तर अनेकदा जाहीर सभांच्या मध्ये देखील आणि मीडियामध्ये देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, सभागृहात देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे। काय अडचण आहे मला काही कळायला मार्ग नाही, पण खचितच ती गोष्ट आम्हालाही योग्य वाटत नाही आणि तमाम महिला वर्गाला पण ती गोष्ट योग्य वाटत नाही। हा झाला पहिला मुद्दा। दुसरं, 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये हवामान बदललं जाईल आणि त्या बदलामुळं अवकाळी पाऊस येईल, गारपीट होईल, तुफान, वादळ, वारा ह्या सगळ्या गोष्टी घडतील आणि नेमकं ते महाराष्ट्रामध्ये घडतंय। महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये शेतकरी वर्गाचं, बळीराजाचं, मग आंब्याचा मोहर असेल, संत्र्याच्या बागा असतील, त्यामध्ये हरभरा, गहू, मका, ज्यांची ज्वारी उशिरा पेरलेली होती त्या ज्वारीचं पीक, भाजीपाला, द्राक्ष, हे अशा अनेक प्रकारचे जे काही पीक आहेत, कांदा, ह्या सगळ्याचं प्रचंड अतोनात नुकसान झालं। काल मी पाथर्डे आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, तिथं देखील मला काही लोकांनी निवेदनं दिली। रोडनी पण जाताना मी ह्या सगळ्या गोष्टी पाहत होतो आणि त्याबद्दल आज दुसऱ्या आठवड्यातल्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं त्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, पुन्हा त्याला उभं केलं व्हायला पाहिजे अशा प्रकारे मागणी करणारे खरोखरीच इतकं वाईट परिस्थिती शेतकरी वर्गाची आहे। म्हणजे काही ठिकाणी तर क्लिप फिरतायत की त्याचं सगळं पीक पडलंय आणि त्या पिकावर तो शेतकरी झोपलाय आणि तो बळीराजा स्वतःलाच मारून घेतो, स्वतःच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी मारून घेत असतानाचं चित्र पाहिलं, ज्याला आपण मुस्काटीत मारून घेतो म्हणतो तशा पद्धतीनं दिसतंय। असा बरेच शेतकरी त्यांना वाटतं की सरकार काही मदत करेल। आता बघू, आज तर आम्ही मागणी करणार आहे पण सरकारला अजून कदाचित अंदाज आला नाही, कारण काल बरेच जण धुलीवंदन असल्यामुळं आणि आदल्या दिवशी होळी असल्यामुळं बरेच मान्यवर नेते त्याच्यामध्ये गुंतलेले होते, त्याच्यामध्ये ते रंग लावण्याचं काम किंवा त्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं काम करत होते। तो ठीक आहे, आपला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, देशाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा सण आहे, त्या सणाला पण आपण सामोरं गेलंच पाहिजे, त्या आनंदामध्ये सहभागी झालंच पाहिजे, सगळ्यांना एकमेकाला शुभेच्छा दिलंच पाहिजे। पण त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक भागातला बळीराजा हा जो चिंतातूर झालेला आहे, हा अतिशय नाराज झालेला आहे, अतिशय खचून गेलेला आहे, त्याला पुन्हा उभारी देण्याचं काम राज्य सरकार म्हणून सरकारने केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी। हवामान
मीडियानी दाखवलेलं होतं, 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत अशा प्रकारे हवामानामध्ये बदल होईल, पाऊस काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी वारा येईल हे सांगितलेलंच होतं। परंतु हे सांगितलेलं असलं तरी देखील उद्याच्याला ते आल्यानंतर उभं हातातोंडाशी आलेलं पीक, हातातोंडाशी आलेली द्राक्ष, गहू, ही सगळीची काही पिकं आहेत, हरभरा, मका, ह्या सगळ्याच पिकाला इवन काही ठिकाणी कापसाचं पण नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं पण नुकसान झालेलं आहे, अशा वेगवेगळ्या पिकांचं जे काही नुकसान झालं, तर विशेषतः रब्बीतल्या पिकांचं जे नुकसान झालं त्याचा फार मोठा फटका शेतकऱ्याला बसलेला आहे। आणि या संदर्भात एकच आहे, पीक विमा उतरवणं, आणि आता जे काही एनडीआरएफनी नॉर्म बदललेले आहेत त्या नवीन बदललेल्या नॉर्म्स प्रमाणे, आणि जिथं अधिकचं नुकसान झालंय तिथं नॉर्म्सच्या बाहेर जाऊन अधिक मदत देणं हे सरकारचं काम आहे, ते सरकारने करावं। गव्हाचं पीक पडलं आहे, त्याच्यानंतर हरभरा पण शेतामध्ये पाण्यानं भिजला आहे, जुनी मदत सरकारने अजून दिली नाही, मागच्या वेळी जे अवकाळी पावसाने मदत दिली होती, सरकार मग आता मदत कशी? सभागृहामध्ये आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना त्याला उत्तर देताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मदत दिली। काल पण मी काही भागामध्ये होतो, पब्लिकला विचारत होतो मदत मिळाली का, ते नाही नाही म्हणतायत। म्हणजे आता हे तर काही राजकीय दृष्टिकोनातलं नाही, मिळाली असते तर त्यांनी सांगितलं असतं की मदत मिळाली, परंतु ती मदत मिळालेली नाही। बऱ्याचशा ठिकाणी नाफेडनी खरेदी जोरात जी सुरू करायला पाहिजे कांद्याची, ती सुरू झालेली खरेदी दिसत नाही। आणि मका, हरभरा, गहू अशी जी काही रब्बीच्या पिकांचे, द्राक्ष, आंब्याचा मोहर, संत्र्याच्या बागा, या सगळ्याचं जे काही अतोनात नुकसान झालेलं आहे त्याहीबद्दल आता आज काय सांगतायत ते बघू, परंतु नुकसान मात्र प्रचंड झालेलं। अजूनही 2 दिवसाची धाकधूक आहे, आज 8 तारीख आहे, उद्या 9 तारीख आहे, त्यांनी हवामान खात्याने सांगितलं होतं 6 ते 9, त्याच्यावर 2 दिवस अजून पण आहे, बहुतेकदा तो संध्याकाळी येतोय, म्हणजे वारं संध्याकाळी सुटतं। काल सकाळी पण नगर शहरामध्ये आणि पाथर्डीच्या परिसरामध्ये काही भागामध्ये पाऊस होता, नाही असं नाही, पण वाईट वाटतं, पाहवत नाही की अक्षरशः हातातोंडाशी आलेलं, आता ते पीक घ्यायचं ताब्यात आणि मार्केटमध्ये देऊन 2 पैसे घ्यायचे आणि त्याच्यातनं काढलेलं कर्ज फेडायचं, त्याच्यातनं आपल्या परिवाराला मदत करायची, या स्वप्न तो शेतकरी बघत होता त्याचा चक्काचूर झालेला त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतो। मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही पंचनामा करण्याचे आदेश दिले, काही सदस्य असं म्हणतात की मागच्या सरकारने मदतच केली पण या सरकारने मदत केली कार्यक्रम, हे ह्याला काही अर्थ नाही। मदत जर केली नसती, आणि काय तुम्ही काय करता, त्यांनी सत्ताधारी पक्षांनी गेल्या आठवड्यातला प्रस्ताव, त्या प्रस्तावामध्ये ते म्हणणार आहे की मागच्या सरकारने मदत केली, ते नकारात्मकच बोलणार नागरिकांनी। उलट काल मला अनेक शेतकरी म्हणत होते की अजित पवार तुमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना आम्हाला मदत झाली, परंतु आता मदत मिळालेली नाही, आमचे 20 कनेक्शन तोडतायत, आम्हाला मदत मिळत नाहीये, जाहीर केलं जातं परंतु तशा प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचत नाही, ही मात्र शेतकऱ्यांनी खंत काल बोलून दाखवली। आधीही नाराजी होती, आताही जसं तुम्ही विचारून आता आज तर आम्ही स्थगन दिलेला आहे, आज त्याच्याबद्दल आम्ही आमची भूमिका मांडणार आहे, आणि तिथं सभागृहामध्ये आता जे काही सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे। आणि सरकारने ताबडतोब यंत्रणा हलवली पाहिजे, खचून गेलेल्या शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे, त्याला पन्हा कशी उभारी देता येईल, त्याला कसं पन्हा उभं करता येईल, त्याबद्दलचं काम सरकार म्हणून सरकारने केलं पाहिजे। बिहारमध्ये आपल्या नावाची फार चर्चा होत आहे सर, धन्यवाद। बिहारमध्ये आपल्या नावाची फार चर्चा होत आहे सर, एक प्रश्न होता,